उत्तम साहित्य किंवा कलाकृती जशी अभिजात असते तशीच आपली पारंपरिक पाककला मला वाटते. तांदळाच्या घावनातला साधेपणा असेल, कोथिंबीर वडीतला खुसखुशीतपणा, सोल कढीतला थंडावा किंवा साध्या घरगुती जेवणातही मिळणारं समाधान असेल, हे सगळे पदार्थ आपल्याला पिढ्यानपिढ्या तितकाच आनंद देत आहेत. असाच मी अनुभवला पिढ्यानपिढ्या चालत आलेला उत्तम चवीचा वारसा. ते आम्ही म्हणजे सासूबाईंनी, त्यांच्या सासूबाईंना, त्यांच्या सासूबाईंनी मला, मी आता पुढे सुनेला. मी गेलो कोकणातल्या 90 वर्ष जुन्या हॉटेलमध्ये जिथे कोणी कुक किंवा शेफ नाहीत, तर सासू सुना मिळून उत्तम कोकणी पदार्थ तुम्हाला खाऊ घालतात. आणि आमचं दोघींचंही ट्युनिंग चांगलं आहे. आम्ही एकमेकींशी डिस्कस करून त्या ज्या काही आहेत सुधारणा त्याच करून सांगतात मला की ह्याच्यात हे घाल म्हणजे बघ कसं होईल ते. मग त्याप्रमाणे मी माझ्या आणि त्यांचं थोडं माझं थोडं असं करून मी या सुधारणा करते. इथे आम्ही पारंपरिक कोकणी पदार्थ खाल्लेच, त्याशिवाय खाल्ली इथली थाळी ज्यामध्ये होती वेगळीच भाजी जी मी पहिल्यांदा ट्राय केली, त्याचबरोबर उकडीचे मोदक सुद्धा. तर हे ठिकाण कोणतं, कुठे आहे, इथली चव कशी होती, इथली किंमत किती होती, हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मी गेलो होतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुंदर टुमदार गावात म्हणजेच गुहागरला. गुहागरच्या आजूबाजूला खूप फिरण्यासारखं आहे. इथे तुम्ही कुठले समुद्र किनारे बघू शकता याबद्दल मी वेगळा व्हिडिओ केला आहे मागच्याच आठवड्यात, तो जर तुमचा बघायचा राहून गेला असेल तर पटकन बघून टाका. आणि सुकीर्तजी चॅनलवर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा राव, आपल्याला व्ह्यूज मस्त मिळतात, पण सबस्क्रायबरचा स्पीड पण वाढवाना, लय मदत होईल तुमच्या भावाला. तर बॅक टू आवर व्हिडिओ. गुहागरच्या मुख्य रस्त्यावर प्रसिद्ध व्याडेश्वर मंदिराच्या समोरच आहे फॅमिली रन मुसळे हॉटेल, जे 1937 पासून कार्यरत आहे. इथे गेल्यावर आम्ही इथल्या सिग्नेचर डिश मागवल्या, ज्यामध्ये घावन आणि रस, थालीपीठ, कोथिंबीर वड्या, दडपे पोहे आणि पुरी भाजी. 1937 मध्ये मुसळे यांच्या आज्या सासूबाईंनी हे हॉटेल 5 कब्बशांवर चालू केलं आणि आजही दर्जा टिकवण्यासाठी त्यांचीच तिसरी पिढी स्वतः सासू आणि सून मिळून स्वयंपाक करतात. एखाद्या परफेक्ट रेस्टॉरंट मधल्या मॅनेजमेंटच्या तोडीचं सासू सुनांचं कॉर्डिनेशन होतं. जसं कसल्याल्या पिचवरच्या 2 बॅट्समनना रन काढण्यासाठी फक्त डोळ्यांची भाषा कळते आणि बेस्ट रनिंग बिटवीन द विकेट होऊन जातं, तसंच या दोघींचं होतं. प्रत्येक पदार्थ बनवताना लिलया हात फिरत होते आणि त्यातून पहिल्यांदा दडपे पोहे. मग कोथिंबीर वडी, घावन रस, आणि थालीपीठ तयार झालं. आनंदी आणि एक्सायटेड चेहरा तुम्हाला दिसत असेल. आत्ता मी आलेलो आहे मुसळे खानावळीत. 1927 साली चालू झालेले हे हॉटेल आहे, म्हणजे अजून 12 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होतील. आणि योगायोग म्हणजे मी आणि उर्मिला 15 वर्षांपूर्वी इथे आलो होतो आणि ती चव आमच्या अजूनही लक्षात होती, म्हणून गुहागरला आल्यावर आम्ही ठरवलं की इथे येऊन खायचंच. मला असं जरा इथले छान सिग्नेचर पदार्थ ट्राय करायचे होते, म्हणून मी काय काय घेतले तुम्हाला ती दाखवतो. कोथिंबीर वड्या, घावन, आणि फक्त खोबऱ्याची चटणी नाही तर नारळाचं दूध सुद्धा आहेत, गुळ आणि वेलची असलेलं घावन आणि रस. त्यानंतर ऑफकोर्स स्टार पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक, याशिवाय कोकणातलं खाणं पूर्णच होत नाही. दडपे पोहे ही पण एक कोकणाची खासियत आहे. दडपे पोहे आणि ते खूप छान पद्धतीने त्यांनी बनवलेत, ती पद्धत पण मी तुम्हाला दाखवली. नंतर थालीपीठ भाजणीचं आणि दही आहे. बरं, हे लोणीचेच एक घरचं लोणी आहे त्यांचं. तर आपण एक एक पदार्थ खाऊया आणि सांगूया तो कसा आहे. सुरुवात मी कोथिंबीर वडी, महाराष्ट्रीयन स्टार्टर त्यापासून करणारे. सगळ्यात छान म्हणजे हातात घेतल्यावरच कळतं आहे की कोथिंबीर वडी. डिटेलिंग बघा, म्हणजे म्हणतात ना गॉड लिव्स इन डिटेल. तर तिळ लावलेले, त्याला पांढरे तीळ, आणि ही तोडूनच बघितल्यावरती कळतं आपल्याला आहा, भरपूर खूप सारं कोथिंबीर आणि खुसखुशीत. तोडल्यावर तुम्हाला कळतं की खुसखुशीत असणार आहे. ही खरी कोथिंबीर वडी आहे का माहिती आहे का? बऱ्याच ठिकाणी बाहेर आता कोथिंबीर वडीच्या नावाखाली भरपूर सारं बेसनाचं पीठ टाकून ती तळतात कारण ती फ्रोझन असते. ही कोथिंबीर वडी खाल्ल्यासारखी वाटतच नाही, पण ही खरी कोथिंबीर वडी आहे. थालीपीठ ट्राय करतो. आहा,
खुसखुशीत हे पण म्हणजे लगेच कळतं तुम्हाला, म्हणजे टेक्स्चरच कळतं तुम्हाला खुसखुशीत ध्याय बरोबर. ही पण त्यांची कुटातली मिरची आहे मस्त. वा हल्ल्यावरच कळतं अजिबात बांधणार नाही, त्रास होणार नाही. घरगुती थालीपीठाची चव. दडपे पोहे खातो. दडपे पोहे खूप सारं खोबरं घालून, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे दडपे पोहे आहेत म्हणजे म्हणजे पोह्याचं पापडसुद्धा आहे. ही जी मिरची आहे ना, ही मिरची त्यांनी दडपे पोहे मिक्स करताना घातली होती, त्यामुळे चवीची प्रचंड एक्साइटमेंट आहे. माझी आजी दडपे पोहे करायची, आजी बेळगावची होती, आणि ती अशी मेतकूट वगैरे लावून तूप दडपे पोहे बनवायची. ती चव कुठेतरी मला परत आठवली हे खाल्ल्यावरती. आणि ही मिरचीची घाते ना, त्यामुळे थोडीशी आंबटसर चव त्याला येते, पण ती फार रिफ्रेशिंग आहे. म्हणजे भेळ खाल्ल्यावरती जे आपल्याला मेंदूत काहीतरी जे होतं ना असं प्रचंड खूप साऱ्या चवींचा ब्लास्ट, तसं हे खाल्ल्यावर होतं आहे दडपे पोहे. आणि परत कुठेतरी सात्विक पण चव आहे, कारण त्यात खोबरं आहे छानपैकी. हो मी म्हणेन की इथे आल्यावर दडपे पोहे ह्याच म्हणजे अशी चव तुम्हाला मिळत नाही. घावन आणि रस मी खाणार आहे, कारण खोबऱ्याच्या चटणीबरोबर घावन आपण खातोच, रसासोबत घावन हा रस मिळत नाही, म्हणजे स्वीट डिश म्हणावी लागेल थोडी. हे घातल्यावर ना आणि डोळे बंद केले ना उगतच असे नारळाचं बन, नारळाची झाडं, समुद्रकिनारा, म्हणजे त्या ठिकाणचाच फील तुम्हाला मिळतो. आणि याच्यामध्ये वेलची आहे हलकी, गुळ आहे आणि थोडं जायफळ सुद्धा आहे, म्हणजे फार सुरेख चव आहे, फार सुरेख. बायदेवी इथला शिरा पण बेस्ट होता, शिरा नाही प्रसाद होता सत्यनारायणाचा. हे सगळे पदार्थ खाऊन झाल्यावर वेळ झाली होती इथली थाळी ट्राय करायची. अगदी रिझनेबल म्हणजे 130 रुपयांमध्ये स्वीटसह इथे थाळी मिळते. आणि आज या थाळीमध्ये आम्हाला खायला मिळणार होती अतिशय रेअर केळफुलाची भाजी. हा प्रकार मी पहिल्यांदाच ट्राय करत होतो. तर थाळीमध्ये होतं लोणचं, ठेचा, त्यांचं घरी बनवलेलं आम्रखंड, सोलकढी, केळफुलाची भाजी, फोडणीचं वरण, मटकीची उसळ, गरम पोळ्या, पोह्याचा पापड आणि भात. एका वाटीच्या सोलकढीने आमचं मन भरणार नव्हतं, म्हणून आम्ही एक्स्ट्रा सोलकढी ग्लास सुद्धा सांगितले होते. त्याचबरोबर जोडीला आमच्या 7 लोकांसाठी 20 उकडीच्या मोदकांची ऑर्डर आम्ही दिली होती. हातवळणीचे मोदक तयार झाले. एका मोदकाची किंमत 22 रुपये. इकडचं जेवण एकदम छान घरगुती साधं पण चविष्ट आहे. ही जी ह्याची भाजी आहे केळफुलाची, खूपच टेस्टी आहे, खूप मजा येते खायला. आणि ही शेवग्याची शेंग आहे, त्याची आमटी भाजी टाईप आहे, थोडंसं गोड आहे आणि खूपच टेस्टी आहे, खूप मजा येते खायला. म्हणजे फिश खाल्लं 2 दिवस भरपूर असं तिखट आणि पंजाबी आणि अशा प्रकारचं सगळं खाल्लं, त्यामुळे आज हे असं छान व्हेजिटेरियन थाळी घरगुती ज्याच्यात आम्रखंड आहे, सोलकढी आहे आणि ह्या सगळ्या छान छान भाज्या खाताना खूप मजा येते, खूप असं रिफ्रेशिंग वाटतंय. अस्सल ऑथेंटिक कोकणी चव आहे या जेवणाला. इतकं सुंदर व्हेज जेवण आहे इथे, नक्की ट्राय करण्यासारखे. मला खास करून केळफुलाची भाजी आवडली आणि शेवग्याची शेंग त्याची भाजी खूप आवडली. उसळ पण छान आहे, सोलकढी अप्रतिम आहे, अजिबात बाधत नाही आहे आणि इतकी छान थंड करणारी आहे. आणि स्पेशल पदार्थ मोदक तो पण आता ट्राय करणार आहे. वा खूप सुंदर चव आहे, अतिशय उत्तम. सकाळी ब्रेकफास्ट केला आम्ही इथे आणि इथेच जेवायचं ठरवलं, हा योग्य निर्णय होता एकदम. कारण मी कधी खाल्ली नाही आणि खूप छान लागली, तिखट नाही, सगळं इतकं सुंदर स्वयंपाक आहे ना, खूप छान सगळं आहे. केळफुलाची भाजी तर आवश्यक खावी, इतकी सुंदर आहे. केळफुलाची भाजी मी आयुष्यात पहिल्यांदा ट्राय करतोय. प्रचंड किचकट असते बनवायला, ते निवडणं कुठलं केळफुलाची बनवायची आहे. वा प्रचंड कम्फर्टिंग आहे, पण तरी तितकीच येस अथांग. मोदक खाल्लास का तू? खाल्ला मोदक? तुला हवा आहे का मोदक? आवडतो तुला? ओके, तो पण अगदी माझ्यावर गेलाय, ताट बघितलं की त्याला एक्साइटमेंट होते. हां, तर केळफुलाची भाजी जी आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर जो ना रताळ असतं ना तशाच पद्धतीचं आहे, रताळ किंवा बटाटा कंदमुळं जी असतात ना तसा तसा फ्लेवर आहे. आणि आय थिंक मसाला पण आपण जो बटाट्याच्या भाजीत टाकतो ना, किंवा मी बोंडा रस्सममध्ये बोंडा खाल्ला होता हिवळीला, त्याची जी भाजी होती तो जो मसाला होता तसा फ्लेवर कुठेतरी मला येतो आहे. म्हणजे चविष्टसुद्धा आहे पण ॲट द सेम टाईम थोडी ग्लॅमरस आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की कार्यक्रमांना वगैरे आपण थोडीशी त्यात थोडा स्पाईस आपल्याला लागतो, थोडा स्पाईस तसा जास्त आहे, पण त्रास न होणार आहे. त्यामुळे
हा वेगळा फ्लेवर मला जाणवला आणि मला असं वाटतं की ही समाव पुरी बरोबर पण खूप भारी लागेल भाजी. आणि मध्ये मध्ये सोलकडी, ताजं नारळाचं दूध लगेच कळतंय, गच जास्त मसाला मारलेला नाही आहे, अस्सल सोलकडीची चव तुम्ही प्यायल्यावर, म्हणजे ते म्हणतात ना की असं चित्त तुमचं असं शांत आणि थंड होतं सोलकडी प्यायल्यावर, तसं आहे. आणि आता शेवटी आपण आलेलो आहेत मोदकाकडे, तर तूप घातलं नाही तर फाऊल असतो मोदकामध्ये, त्यामुळे पहिलं तूप घालायचं त्याच्यामध्ये खूप सारं. तूपही घरचं आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि खूप मस्त सारण, म्हणजे सारणाची चव अप्रतिम, खूप छान शिजलं गेलं आहे दिसत असेल तुम्हाला. आणि आपली घरातली आजी बनवते ना असे छान पारंपरिक मोदक, तशी कुठेतरी चव आहे. हॉटेलमध्ये बनवलेली अशी कुठल्याच पदार्थाला चव नाही. आणि मला असं वाटतं की हा यांचा USP आहे. त्यामुळे मी म्हणून तुम्हाला खानावळ हा शब्द वापरला, कारण खानावळ्यामध्ये जो एक घरगुतीपणा आहे ना तो हॉटेल रेस्टॉरंट मल्टी कुझिन रेस्टॉरंट याला नाही आहे. म्हणून मी म्हणेन की ही मुसळे यांची खानावळ आहे. तुम्हाला पारंपरिक कोकणातल्या पदार्थांची चव घ्यायची असेल, अप्रतिम स्पॉट आहे. गुहागरला जर आलात अजिबात मिस करू नका. महत्त्वाची माहिती, जर तुम्हाला उकडीचा मोदक खायचा असेल तर तो 2 तास 1.5 ते 2 तास आधी सांगावा लागतो. आल्या आल्या असा तुम्हाला लगेच मिळत नाही. त्यामुळे मी म्हणेन ऑर्डर द्या, बीचवर जा, खेळून येऊन मोदक खा. रहस्य एवढंच आहे, माझ्या आजोबांना स्वामी स्वरूपानंदांनी अनुग्रह दिलेला होता आणि त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली की सचोटी आणि विनम्रपणे लोकांना जी सेवा द्यायची आहे ही आपण देत राहायचं, स्वच्छता आणि आपला जो पदार्थ असेल त्याची चव राखायची एवढंच, आणि लोकांना ते माफक दरामध्ये द्यायचं, हाच मूलमंत्र आमच्या आजोबांनी आम्हाला दिला आहे. माझ्या वडिलांनीही तेच केलं आणि मी पुढे तेच करतोय. इथले दर खरंच रिझनेबल आहेत. ब्रेकफास्टसाठी प्रत्येक प्लेट 60 रुपये, थाळी 130 रुपये, चहा आणि कॉफी 10 आणि 20 रुपये. त्यामुळे आम्ही 8 लोकांनी भरपूर खाऊन सुद्धा आमचं टोटल बिल आलं फक्त 1200 रुपये, ज्यामध्ये मोदकांचेच 450 रुपये होते. त्यामुळे तुम्ही कधी गुहागर ट्रिप प्लॅन केलीत तर मुसळे हॉटेलमध्ये नक्की जा, हे मी तुम्हाला अगदी 100% रेकमेंड करेन. असेच ट्रॅव्हल आणि फूडचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत जाऊच, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.